इयत्ता पहिली विषय गणित घटक चला वजाबाकी शिकू. अध्याय निष्पत्ती दैनंदिन जीवनातील 9 पर्यंतच्या संख्यांच्या वजाबाकीवर आधारित प्रश्न सोडवितात. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी यशकडे 3 आंबे होती. त्यातील 2 आंबे त्याने रमाला दिली. आता त्याच्याकडे किती आंबे उरली? तर पहा, यशकडे 3 आंबे, त्यातील 2 आंबे रमाला दिली, म्हणून 3 मधून 2 कमी करा. शिल्लक उरले 1, म्हणजेच यशकडे आता 1 आंबा शिल्लक राहिलेला आहे. ओके, पुढे पहा. आता हे चित्र पाहिले का? नदी काठावर 5 बेडूक बसले होते. एका बेडकाने पाण्यात टुनकन उडी मारली. आता काठावर किती बेडूक उरले ते मोज. 5 बेडूक, त्यातून 1 बेडूक कमी झाला, उरले 4 बेडूक, म्हणजेच 5 वजा 1 4 बरोबर. तर विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा कमी झाले, खाल्ले, दिले, उडून गेले, खर्च केले, वजा केले, काढून घेतले, शिल्लक राहिले, उरले असे शब्दप्रयोग येतात, तेव्हा वजाबाकी ही क्रिया करावी लागते. एका संख्येतून दुसरी संख्या कमी करण्यासाठी, म्हणजेच वजाबाकी करण्यासाठी हे चिन्ह वापरतात. ते वजा असे वाचतात. ओके बालमित्रांनो, आता चित्रे बघा आणि चौकटी पूर्ण करा. या ठिकाणी काही चित्र दिलेले आहेत. किती चित्र आहेत? 3 बरोबर. या 3 मधून 1 चित्र कमी केलेलं आहे. शिल्लक राहिले 2, म्हणजेच 3 वजा 1 बरोबर 2. ओके, पुढे पहा. पुढे चित्रे दिलेली आहेत 4. 4 मधून 2 कमी करा. शिल्लक राहिले 2, म्हणजेच 4 वजा 2 बरोबर 2. पुढील चित्र पहा. चित्रे आहेत 5, त्यातील 2 चित्रे कमी करा. शिल्लक राहिले 1 2 3 चित्रे शिल्लक राहिलेली आहेत, म्हणजेच 5 वजा 2 3. पुढे 3 चित्र, 3 पैकी 2 चित्र कमी करा. शिल्लक राहिले 1 चित्र, म्हणजेच 3 वजा 2 बरोबर 1. ओके बालमित्रांनो, आता या ठिकाणी काही शाब्दिक उदाहरणे दिलेली आहेत, ती वाचा आणि सोडवा. नगमाकडे 5 फुगे होती. तिने 3 फुगे सलमाला दिली. आता नगमाकडे किती फुगे उरली? तर पहा, नगमाकडे 5 फुगे, सलमाला दिलेली 3 फुगे, म्हणजेच 5 मधून 3 कमी करा. शिल्लक राहिले 2, म्हणून नगमाकडे उरलेली फुगे किंवा शिल्लक राहिलेली 2. गणिती मांडणीमध्ये आपण लिहूयात 5 वजा 3 2. ओके, पुढील उदाहरणे पहा. समीराकडे 3 पेन्सिली होत्या. समीराने 1 पेन्सिल मैत्रिणीला दिली. तर समीराकडे किती पेन्सिली उरल्या? विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला गणिती मांडणी करायची आहे, तर याप्रमाणे आपण गणिती मांडणी करून घेऊयात. समीराकडील पेन्सिली, मैत्रिणीला दिलेली पेन्सिल, उरलेल्या पेन्सिली. आता पहा, समीराकडे पेन्सिली म्हणजे समीराकडे किती पेन्सिली होत्या? बरोबर 3. मैत्रिणीला दिलेली पेन्सिल 1,
म्हणजे 3 मधून 1 कमी करा. उरल्या किती? 2, म्हणजेच उरलेल्या पेन्सिली 2. ओके. पुढे, एका झाडावर 4 फुलपाखरे होती, त्यातील 2 फुलपाखरे उडाली, तर आता झाडावर किती फुलपाखरे शिल्लक राहिली? तर पहा, आपण गणिती मांडणी करूयात. झाडावर असलेले फुलपाखरू किती होते? 4. उडालेले फुलपाखरू 2. झाडावर राहिलेले फुलपाखरू 4 मधून 2 कमी करा, राहिले किती? 2. म्हणून या ठिकाणी 2 म्हणजे 4 वजा 2 2. ओके. अशा पद्धतीने आपण काही शाब्दिक उदाहरणं या ठिकाणी पाहिलेली आहेत. तर आता बालमित्रांनो, आपल्याला काही उदाहरणं, वजाबाकीची उदाहरणं या ठिकाणी मी देत आहे, ती उदाहरणं तुम्हाला घरी सोडवायची आहेत. ओके, थँक्यू.